आता शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावलीचा नवा GR जारी झालेला आहे. नव्या GR नुसार शाळा आणि शाळेच्या परिसरामध्ये CCTV बंधनकारक असतील. शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास 24 तासांमध्ये शिक्षणाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. तर हा नवा GR काय सांगतो, तर शाळा आणि परिसरामध्ये CCTV बसवणं. शाळा आणि परिसरातील मोक्याच्या ठिकाणी CCTV बंधनकारक आहेत. तरतुदीचं पालन न करणाऱ्या शाळांबाबत योग्य कारवाई केली जाईल. आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापनाची असेल. कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं, उपाययोजना करणं आवश्यक असणार. सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बसच्या चालकांबाबत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी करणं आवश्यक आहे. शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले. अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यास 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना कळवावं.